प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे हप्ते लाभधारकाच्या खात्यात जमा न झाल्याने उमरखेडच्या लाभधारकांनी उपोषणाला सुरुवात केली. गेल्या अनेक दिवसांपासून उमरखेड नगरातील लाभधारक नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यासाठी नगर परिषदेने परवानगी देऊन कामकाज सुरू करण्याचे आदेश दिले व लाभधारकांनी घरकुल बांधकाम करण्यास सुरुवात करून 6 महिने उलटून गेले, पण अद्याप पावेतो घरकुलाचा एकही हप्ता मिळाला नसल्याने नागरिकांची दयनीय अवस्था होत आहे. राहण्यासाठी घर नाही, उघड्यावर संसार मांडावा लागला आहे. या संदर्भात नगर परिषदेला वारंवार सांगूनही घरकुलाचे हप्ते टाळाटाळ करीत आहे, त्यामुळे नागरिकांना उपोषणाची वेळ आली आहे. 5 दिवसांपासून सुरू झालेले आमरण उपोषणाची शासन दखल घेईल का? जर उपोषणकर्त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर उग्र आंदोलन करण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला. सर्वजण पंतप्रधान योजनेचे लाभार्थी आहोत. आम्ही नगरपालिकेने सांगितलेल्या सूचनेनुसार घराचे पूर्ण बांधकाम केलेले आहे, परंतु आजपर्यंत आम्हाला एकही हप्ता बांधकामाचा न मिळाल्यामुळे आम्हाला रस्त्यावर येण्याची पाळी या ठिकाणी आलेली आहे. याची प्रशासनाने दखल घेऊन आम्हाला योग्य ते न्याय देण्यात यावा अशी आमची सर्वांमती मागणी आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचे आम्ही लाभार्थी आहोत. आम्हाला परमिशन दिल्याच्या नंतर आम्ही बांधकामाला सुरुवात केली आणि बांधकाम सुरुवात झाल्याच्या नंतर प्रगती पाहून आम्हाला बांधकामाचे पैसे मिळते असं सांगितलं, पण बरेच दिवस झाले बांधकामाचे पैसे तर काय भेटले नाही. आम्हाला अमर उपोषणाची पाळी आली आणि आम्ही इथं बसलो. आज 5वा दिवस आहे. प्रशासकीय माणसं येतात आणि दखल अंदाजी घेत नाही तेवढी काही. तक्रारी मांडल्या तर दुरून फेटाळून देतात. कृपया करून ही आमची मागणी स्वीकार करावी